विमुद्रीकरणाच्या निर्णयावर 81% नागरिकांनी व्यक्त केलं समाधान. गुवाहाटी इथं काल झालेल्या जीएसटी बैठकीत 178 वस्तूंवरचे कर 28 वरून 18 आणले. सेवाभावी संस्थांचं जाळं उभारण्याची गरज असून अशा संस्थांनी आरोग्य सेवा जनसामान्यांपर्यंत पोचवाव्या. मुख्यमंत्री देशातील कोणत्याही अभिमत विद्यापीठातून आयुर्वेद, योगाभ्यास, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी अभ्यास करणाऱ्या 100 परदेशी विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती द्यायला सरकार कटिबद्ध. श्रीपाद नाईक. भारत श्रीलंका दरम्यानच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर. हार्दिक पंड्याला विश्रांती. क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी घेण्याची नाडाची मागणी बीसीसीआयनं फेटाळली. आणि दिल्ली उच्च न्यायालयात ऑड इव्हन गाड्यांच्या वाहतुकीबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. नमस्कार. 8:30 बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऍपवर विमुद्रीकरणासंदर्भात घेण्यात आलेल्या सर्वेक्षणात 81% सहभागकर्त्यांनी समर्थन व्यक्त केलं आहे. विमुद्रीकरणाच्या निर्णयावर यावेळी लोकांची मतं मागवण्यात आली होती. यामध्ये 5 पैकी 4.6 गुणांचं त्याला समर्थन मिळालंय. विमुद्रीकरणाच्या निर्णयाला 1 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त 8 नोव्हेंबरपासून हे सर्वेक्षण घेण्यात आलं. त्यावर 24 तासात तब्बल 50,000 लोकांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. या सर्व प्रक्रियेवर काम करण्याचे निर्देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत. केंद्र सरकारनं जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा या कराच्या आकारणीच्या रचनेत मोठे बदल करण्याचा निर्णय दरम्यान काल घेतला. याआधी 228 वस्तूंवर 28% जीएसटी लागू करण्यात येत होता, पण आता फक्त 50 वस्तूंवर 28% जीएसटी लावला जाईल असं केंद्रातले वित्त आणि महसूल सचिव डॉ हसमुख अढिया यांनी काल आसामच्या गुवाहाटी इथं सांगितलं. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या उपस्थितीत जीएसटीची 23वी परिषद काल झाली. या बैठकीनंतर जेटली यांनी पत्रकार परिषद घेतली, त्यामध्ये अढिया यांनी ही माहिती दिली. नवे सुधारित दर येत्या 15 तारखेपासून लागू होतील. दरम्यान वस्तू आणि सेवा कर परिषदेनं केलेल्या शिफारसीमुळे सामान्य माणसाला लाभ होईल, तसंच कर यंत्रणा अधिक सशक्त व्हायला मदत होईल अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. सेवाभावी संस्थांचं जाळं उभारण्याची गरज असून अशा संस्थांनी जनसामान्यांपर्यंत आरोग्य सेवा पोचवाव्यात असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. मातृसेवा संघाच्या नागपूरमध्ये नवीन वास्तूचं उद्घाटन आणि पद्मश्री स्वर्गीय कमलाताई होसपेट यांच्या अर्धाकृती पुतळ्याच्या अनावरणानिमित्त काल ते नागपुरात होते. सेवाभावी संस्थांचं सामान्यांपर्यंत सेवाभावी वृत्तीनं आरोग्य सेवा पोचवू शकतात या संस्थांच्या पाठीशी आश्रयदाते आणि दानशूर व्यक्तींनी खंबीरपणे उभं राहावं असं आवाहनही त्यांनी केलं. मातृसेवा संघाच्या नव्या वास्तूद्वारे अनेक गरजूंना आरोग्य सेवा मिळतील. मातृसेवा संघासारख्या विविध सेवाभावी संस्थांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभं राहील अशी ग्वाही त्यांनी दिली. कमलाताईने सेवाभावी वृत्तीनं आपल्या कामाची उभारणी केली. समाजात अनेक जण सेवाभावानं काम करतात, अशांना प्रोत्साहन देणं गरजेचं आहे असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी व्यक्त केलं. यावेळी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, प्रमुख डॉ राणी बंग, अध्यक्ष कांचनताई गडकरी यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या प्रत्येक कर्करोग रुग्णापर्यंत पोचण्यासाठी आखलेल्या कालबद्ध मोहिमेचा एक भाग म्हणून ऑनलाईन प्रशिक्षणाचा काल सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ दीपक सावंत यांच्या हस्ते मंत्रालयात प्रारंभ झाला. टाटा रुग्णालय आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने ही मोहीम आखण्यात आली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर आणि आशा कार्यकर्त्यांना याविषयीचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. आरोग्य व्यावसायिकांचं कौशल्य उंचावण्यासह निदान आणि अहवालाचं सादरीकरण यावरही त्यात भर दिला जाईल अशी माहिती सावंत यांनी दिली. राज्यातल्या प्रत्येक कर्करोग रुग्णाचं निदान व्हावं यासाठी सर्व स्तरातून जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करण्यात येणार आहे, तर कर्करोग रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे असं ते म्हणाले. भारतासारख्या वैविध्यपूर्ण देशातल्या लोकांना एकत्र आणण्याच्या प्रयत्नांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी प्रयत्न करत आहेत अशा शब्दात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. व्हिएतनाममध्ये आयोजित आशिया पॅसिफिक आर्थिक सहकार्य वार्षिक परिषदेत सहभागी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी ते संवाद साधत होते. अर्थव्यवस्था खुली केल्यानंतर भारतानं गाठलेल्या प्रगतीचं त्यांनी कौतुक केलं. दरम्यान भारत आशियान आणि पूर्व आशिया परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या फिलिपाईन्सची राजधानी मनिला इथं दाखल होत आहेत. या परिषदेला ट्रम्पही उपस्थित राहणार आहेत. भारतातल्या कोणत्याही अभिमत विद्यापीठातून आयुर्वेद, योगाभ्यास, निसर्गोपचार, युनानी, सिद्धा आणि होमिओपॅथी अशा विषयांचा अभ्यास करणाऱ्या 100 परदेशी विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती देण्यासाठी
केंद्र सरकार कटिबद्ध आहे असं केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी म्हटलंय. नाईक हे 3 दिवसांच्या संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर आहेत. दुबई इथं आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय आयुष परिषद आणि प्रदर्शनात ते सहभागी झाले आहेत. यासंदर्भातली अर्जाची आणि शिष्यवृत्तीची प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल असं ते म्हणाले. या 3 दिवसीय परिषदेला कालपासून सुरुवात झाली. कीटकनाशकाची फवारणी चुकीच्या पद्धतीनं केल्यामुळे जीवितहानीसारख्या घटना घडतात, त्यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक कीटकनाशक फवारणीचा वापर आणि मध्य हंगाम प्रशिक्षण मराठवाडा विभागीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या वतीनं कुलगुरू बी व्यंकटेश्वरलू यांच्या अध्यक्षतेखाली कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात ही कार्यशाळा पार पडली. शेतकऱ्यांनी फवारणी करत असताना हातमोजे, चष्मा, मास्क वापरावे, तसंच कीटकनाशकं पाण्यात मिसळताना काठीचा वापर करावा, जेणेकरून त्वचेला लागणार नाही याची काळजी घ्यावी, यातून कोणतीही हानी होणार नाही, पोस्टर, पत्रकं, बॅनर असे प्रत्येक कृषी केंद्रावर लावावी, असंही कुलगुरू व्यंकटेश्वरलू यांनी सांगितलं. कार्यशाळेत घेतलेलं तंत्रज्ञान प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोचवण्यासाठी पुस्तकं, पत्रकं यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. वाशिम जिल्ह्यात सांदई इथल्या सचिन ठाकरे या शेतकऱ्यानं गोल्डन सीताफळ शेती सेंद्रिय पद्धतीनं केली. निसर्गाच्या समस्यांना तोंड देत पारंपरिक शेतीत नवीन प्रयोग करून शेतीतून भरघोस उत्पन्न घेता येतं हे सचिन ठाकरे यानं जिद्दीनं दाखवून दिलंय. 3.5 एकर शेतीमध्ये गोल्डन जातीच्या सीताफळाची रोपं लावून सेंद्रिय खतांचा वापर करून ठाकरे यांनी ही फळबाग फुलवली. हा पहिलाच प्रयोग यशस्वी होऊन सीताफळांच्या प्रत्येक झाडावरून 6 ते 8 किलोचं उत्पादन होत आहे. ठोक बाजारपेठेत या मालाला चांगला भाव मिळतोय, तर किरकोळ विक्रीत 100 ते 110 रुपये भाव मिळत असून घरगुती ग्राहकांची मागणी देखील वाढत आहे. कमी पाण्यात योग्य नियोजन करून सीताफळाची बाग फुलवणं, त्यामुळे जिल्ह्यातील तसंच जिल्ह्याबाहेरील शेतकरी बाग पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सीताफळ बागेतून 3.5 लाख रुपये इतकं उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. हा प्रयोग शेतकऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. सीताफळाचं पीक थोडंसं कमी आहे आणि पहिलंच वर्ष असल्यामुळे 7-8 किलो माल झाडावर आहे आणि पूर्ण सेंद्रिय पद्धतीनं सीताफळ केलेली आहे आम्ही. की यावर्षी एक तर आपले लोकल सीताफळ संपल्यावर 1 महिना लेट आहे, त्यामुळे जे मागणी चांगली आहे आणि भाव पण चांगले आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी लातूर जिल्ह्यातल्या देवणी तहसील कार्यालयावर राष्ट्रीय मराठा पार्टीचे अध्यक्ष अंकुश पाटील यांच्या नेतृत्वाखाली काल मोर्चा काढण्यात आला. शिष्टमंडळानं यानंतर तहसीलदारांना निवेदन दिलं. देवणी इथं सरकारनं तातडीनं हमीभावानं सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करावं, सोयाबीनला 4.5 हजार रुपये हमीभाव द्यावा, शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज माफ करून 7-12 कोरा करावा, ऊसाला प्रतिटन 3.5 हजार रुपये भाव द्यावा, देवणी तालुक्यातल्या सुशिक्षित बेरोजगारांसाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र सुरू करावं अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आम्ही पक्ष नवीन स्थापन केलेलं आहे आणि जर ह्यांनी जर ह्या 2 वर्षांमध्ये जर मागण्या नाही झाल्या तर आम्ही जनतेच्या न्यायालयामध्ये जाऊन आमचे विधानसभा आणि लोकसभेमध्ये आम्ही उमेदवार उभा करू आणि एक सत्ता पूर्ण जो महाराष्ट्रात राहतो तो मराठा म्हणून राष्ट्रीय मराठा पार्टीच्या वतीनं आम्ही एक सत्ता आणण्याचा आम्ही प्रयत्न करू. धुळे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तसंच धुळे मनपा आणि दामिनी महिला अत्याचार निवारण केंद्राच्या वतीनं कौटुंबिक हिंसाचार कायदा, कामाच्या ठिकाणी होणारी महिलांची लैंगिक छळवणूक तसंच कामगार हक्क आणि अधिकार कायदा यासंदर्भात कायदा साक्षरता शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. जिल्ह्याचे तदर्थ सत्र न्यायाधीश एस डी ठाकरे, महापौर कल्पना महाले, न्यायाधीश जे ए शेख यावेळी उपस्थित होते. वंचितांना न्याय मिळाला पाहिजे, कायद्यात सर्वांना समान न्याय हक्क दिले आहेत, परंतु हे न्याय हक्क महिलांना मिळत नाहीत हीच खरी शोकांतिका आहे, तेव्हा कायदा जाणणारी यंत्रणा आणि प्रशासन पोचायला पाहिजे असं मत न्यायाधीश शेख यांनी यावेळी व्यक्त केलं. तीर्थक्षेत्र विकासासाठी केंद्र सरकारच्या वतीनं विशेष नियमावली करून यासाठी काही स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली पाहिजे असं मत नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ एस एन पठाण यांनी आळंदी इथं व्यक्त केलं. संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या 721 व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या जागतिक सहिष्णुता सप्ताहाचं उद्घाटन पठाण यांच्या हस्ते आळंदीत झालं त्यावेळी ते बोलत होते.
समर्पण आणि सहिष्णुता हा संदेश जगभरात पोचवण्यासाठी या सप्ताहाची मोठी मदत होणार असून अभ्यासक आणि उपासक या दोघांनाही एकत्र आणण्याचं काम या माध्यमातून व्हायला नक्की मदत होईल असा विश्वास पठाण यांनी व्यक्त केला. आळंदी इथल्या विश्वशांती केंद्र, MIT पुणे आणि आळंदी देहू परिसर विकास समितीच्या वतीनं हा सप्ताह आयोजित करण्यात आलाय. 16 नोव्हेंबरपर्यंत या ठिकाणी विज्ञान आणि आध्यात्मिक क्षेत्रात योगदान देणाऱ्या विविध व्याख्याते, प्रवचनकार आणि कीर्तनकारांचं प्रबोधन करण्यात येणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी BCCI नव्यानं जाहीर केलेल्या खेळाडूंमध्ये हार्दिक पंड्याला विश्रांती देण्यात आली आहे. याआधी जाहीर संघात त्याचा समावेश करण्यात आला होता, मात्र गेल्या काही दिवसापासून त्यानं क्रिकेटमधल्या सर्व तीनही प्रकारात घेतलेल्या सहभागामुळे त्याच्यावर पडलेला ताण पाहता त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला असल्याचं BCCI म्हटलं आहे. भारतीय क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी घेण्याचे अधिकार नाडा या संस्थेला नाहीत अशा शब्दात BCCI आपली प्रतिक्रिया देत खेळाडूंची उत्तेजक चाचणीची मागणी फेटाळली आहे. BCCI हे राष्ट्रीय क्रीडा महासंघ नसल्यामुळे त्याच्या खेळाडूंची उत्तेजक चाचणी घेण्याची गरज नाही असं BCCIचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी नाडाचे प्रमुख नवीन अग्रवाल यांना 8 नोव्हेंबरला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या प्रशासकीय समितीच्या निर्देशानुसार BCCI हे उत्तर दिलंय. याआधी BCCI या प्रकरणी सहकार्य करण्यासाठी नाडाचे प्रमुख अग्रवाल यांनी क्रीडा सचिवांना पत्र लिहिलं होतं. BCCI संस्थेच्या नियमांचं पालन करावं असा त्यांचा दावा आहे. भारताच्या 17 वर्षाखालील फुटबॉल संघानं काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. भारतात नुकत्याच झालेल्या 17 वर्षाखालील FIFA विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत या संघानं भाग घेतला होता. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत सर्व खेळाडूंनी कोट्यवधी नागरिकांची मनं जिंकली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही खेळाडूंना प्रोत्साहन दिलं. या स्पर्धेत भारतीय संघ पहिल्या फेरीतच बाद झाला तरी खेळाडूंनी निराश न होता या स्पर्धेतून शिकण्याची संधी घ्यावी असं पंतप्रधानांनी खेळाडूंना सांगितलं. भारतानं प्रथमच या स्पर्धेचं यंदा आयोजन केलं होतं. राजधानी दिल्ली आणि आसपासचा परिसर अजूनही प्रदूषणाचा सामना करतोय. काल सलग चौथ्या दिवशीही नवी दिल्ली आणि परिसरातल्या लोकांना जीवघेण्या प्रदूषणाचा सामना करावा लागला. दिल्ली सरकारनं गेल्या वर्षभरात प्रदूषण रोखण्यासाठी काहीही केलं नाही असा आरोप राष्ट्रीय हरित लवादानं केला आहे. सर्वोच्च न्यायालय आणि लवादानं 100 उपाय सांगितले असून त्यामुळे प्रदूषण कमी करता येईल, मात्र राज्य सरकार नेहमीच ऑड इव्हनचा वापर करतं असं राष्ट्रीय हरित लवादाचं म्हणणं आहे. जोपर्यंत दिल्ली सरकार न्यायालयात सिद्ध करत नाही की या नियमांमुळे प्रदूषण रोखता येतं तोपर्यंत ते कार्यान्वित करता येणार नाही. लवाद आज या संदर्भात सुनावणी करणार आहे. दिल्ली सरकारनं सार्वजनिक वाहतुकीला पाठिंबा देण्यासाठी 13 ते 17 नोव्हेंबरपर्यंत DTC आणि कलेक्टर बसेसचा प्रवास मोफत केला आहे. आपल्या दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या बातम्या तुम्ही युट्यूबवरही पाहू शकता DD सह्याद्री न्यूज या अकाउंटवर. तसंच वृत्त विभागाचं ट्विटर फॉलो करा @DD सह्याद्री न्यूज. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. विमुद्रीकरणाच्या निर्णयावर 81% नागरिकांनी व्यक्त केलं समाधान. गुवाहाटी इथं काल झालेल्या GST बैठकीत 178 वस्तूंवरचे कर 18% आणले. सेवाभावी संस्थांचं जाळं उभारण्याची गरज असून अशा संस्थांनी आरोग्य सेवा जनसामान्यांपर्यंत पोहोचवाव्या, मुख्यमंत्री. देशातील कोणत्याही अभिमत विद्यापीठातून आयुर्वेद, योगाभ्यास, निसर्गोपचार, युनानी, होमिओपॅथी अभ्यास करण्याच्या या 100 परदेशी विद्यार्थ्यांना पूर्ण शिष्यवृत्ती द्यायला सरकार कटिबद्ध, श्रीपाद नाईक. भारत श्रीलंका दरम्यानच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, हार्दिक पंड्याला विश्रांती. क्रिकेटपटूंची उत्तेजक चाचणी घेण्याची नाडाची मागणी BCCI फेटाळली. आणि दिल्ली उच्च न्यायालयात ऑड इव्हन गाड्यांच्या वाहतुकीबाबत आज निर्णय होण्याची शक्यता. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 11:30 वाजता आपल्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.